बरोबर, तेच टाइम आपल्याला इथं घेवन मध्ये ठेवायचं, म्हणजे काय येणार, घेवन इक्वेशन पी इज इक्वल टू जेच व्हॅल्यू किती आहे 4200 इंटू आर किती दिलेला आहे 100, एच किती आहे 378 आणि टाइम किती आहे पी किती दिलेला आहे 1800 सेकंड. हा आता याचं कॅल्क्युलेशन करायचं, करा बघू कॅल्क्युलेशन काय येतं, 296.98 व्होल्टेज, 296.98 व्होल्टेज. पुस्तकातलं बघून सांगताय? नो सर. सर्वांचे येते का आन्सर बघा बरं. येते का सर्वांचा आन्सर? यस सर. नेक्स्ट घ्या प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ शीट जनरेटेड when a current two ampere flows 5 minutes through the resistance of 5.2 ohm. जेच व्हॅल्यू किती आहे 1800 दिलेले आहे. अजून काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये? जेवण टाइम, टाइम किती दिलेला आहे? टाइम 5 मिनिट्स. 5 मिनिट. अजून काय दिले? करंट. करंट किती? 2 एम्पियर. 2 एम्पियर. अजून काय दिले? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आर इज इक्वल किती? 5.2 ओहम. ओके, आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे? अमाऊंट ऑफ हीट. अमाऊंट ऑफ हीट एच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला काय येणार मग हीट साठी? हा फॉर्म्युला हा करंट साठी दिलेला आहे. करंट साठी काय फॉर्म्युला येईल कोण सांगतोय? करंट साठी हा व्होल्टेज साठी फॉर्म्युला आहे. करंट साठी फॉर्म्युला काय येईल? आय इज इक्वल टू व्ही आर. परंतु आपल्याला एच दिलेला आहे या ठिकाणी. जूलचा लॉ जो आहे तर तो ते इक्वेशन आपल्याला इथे बघायचं.
pH is equal to काय फॉर्मूला है I square R T one upon J. I square R T one upon J. J. R T I square upon J. Robert. Nice sir. I square R T one upon. Yes. वन अपॉन जे म्हणजे डिवाइडेड बाय जे करत असतो आपण ते आय स्क्वेअर आर टी म्हणजे आय फक्त नंतर लिहिलेलं आहे आपण आर टी आय स्क्वेअर अपॉन जे एच इज इक्वल टू बरोबर आहे ना यस सर आता आपल्याला कॅल्क्युलेट एच व्हॅल्यू करायची आहे हा डाटा आपल्याला सर्वात दिलेला आहे त्या ठिकाणी म्हणजे काय येणार एच इज इक्वल टू आर किती दिलेला आहे आर किती दिलेला आहे 5.2 ते किती दिलेलं आहे 5 मिनिट पण त्याचं कन्वर्जन आपल्याला सेकंड मध्ये करावं लागेल म्हणजे काय येणार 5 60 इज इक्वल टू 3300 त्यानंतर टी दिलेला आहे तो टी इथं 300 इंटू आय चा स्क्वेअर आहे करंटचा स्क्वेअर आहे म्हणजे करंट किती आहे 2 एम्पियर त्याचा स्क्वेअर आणि जे ची व्हॅल्यू 4/2 करा बघू सॉल्व्ह किती येते आन्सर याचं सांगा एच इज इक्वल टू किती येतो एच इज इक्वल टू 1.48 आता युनिट काय येईल एच हिटला युनिट काय असत हिट साठी युनिट काय असत जूल आहे बरोबर परंतु आपण इथं जी एनर्जी वापरलेली आहे ती किलो कॅलरी मध्ये वापरलेली आहे त्याचं युनिट काय येणार किलो कॅलरी ओके ओम चलावाचा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये बघितले स्लाइड मध्ये माझं बरोबर आलं होतं मी जेव्हा कॅल्क्युलेशन केलेलं बर सर आपल्या एक्झामला सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड आहे ना हो हो तर वन डायग्राम काढून घ्या बघा
डायग्राम काढून घ्या सर्वांनी. सर हे सिरीज कनेक्शन नाही ना, पॅरल कनेक्शन आहे ना. सांगतो मी सर्वांना, डायग्राम काढून घ्या अगोदर, कारण की डायग्राम मी रब करणार आहे, मग प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. 6 ओहम आहे तर नाव द्यायला, R1 R2 R3 R4 आणि R5. सगळ्यांची व्हॅल्यू दिसतात ना तुम्हाला? यस सर. डायग्राम काढून झालं सांगा मला. काय करायचं आपल्याला, टोटल रेजिस्टन्स त्यातून कॅल्क्युलेट करायचं. तर फर्स्ट काय करावं लागतं आपल्याला, जे काय पॅरलल मध्ये रेजिस्टन्स आहे, म्हणजे हे 3 रेजिस्टन्स जे आहेत, तर ह्या 3 रेजिस्टन्स सॉल्व करायचं. परत ह्या 3 रेजिस्टन्स मधून आपल्याला 1 रेजिस्टन्स भेटणार आहे, बरोबर. मग हा आलेला रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स, हे 2 रेजिस्टन्स कशामध्ये येतात, सिरीज मध्ये येतात. मग हे 2 रेजिस्टन्स जे आहेत, तर हे 2 रेजिस्टन्स सॉल्व करायचे परत. त्यानंतर हा जो आलेला रेजिस्टन्स आहे, हा आलेला रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स, हे 2 रेजिस्टन्स कशामध्ये येतात, एकमेकाला पॅरलल मध्ये येतात. आणि मग ते सॉल्व्ह करायचं, म्हणजे सुरुवातीला आपल्याला R1 R2 R3 सॉल्व्ह करावं लागेल. त्यातून एक आर टोटल येईल, तो आर टोटल आणि R5 हे 2 सिरीज मध्ये येतात, त्यातून एक आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आणि परत शेवटी हा नवीन आलेला आर टोटल आणि हा तो नवीन आलेला आर टोटल आणि R5 R4, तर ह्याच्यामध्ये तो फॉर्म्युला युज करून पॅरललचा फॉर्म्युला आपल्याला टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल. सर्वांनी डायग्राम काढून घेतले व्यवस्थित? यस सर. तर बघा, R1 इज इक्वल टू 6 ओहम, R1, R2 आणि R3. R1, R2, R3 कशामध्ये दिलेले आहेत, पॅरलल मध्ये. दिलेले आहे ते पॅरलल मध्ये. त्यानंतर ह्यामधून जो पॅरलल मध्ये येणार आहे, तर त्याला आर टोटल फर्स्ट म्हणू, RT1. त्यानंतर हे झाले फर्स्ट फॉर्म्युला युज करायचं. त्यानंतर सेकंड मध्ये काय आहे, सेकंड मधला काय येणार, RT1 आपल्याला RT2 काढायचा आहे. टोटल रेजिस्टन्स
आता टोटल रेजिस्टेंस फॉर सेकंड केस, त्यामध्ये काय येणार, हा टी आर वन आलेला जो काय येईल तो, आणि टी आर फाईव्ह, आणि लास्ट केस मध्ये टोटल रेजिस्टन्स थ्री. इज इक्वल टू हा टी आर टू आलेला आणि टी आर फोर. आपण फर्स्ट सॉल्व करूया, आर वन आर टू आणि आर थ्री हे जे तीन रेजिस्टन्स आहेत ते कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत, तर सेरीज मध्ये पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे आरपीचा, वन अपॉन आर टी इज इक्वल टू वन आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री. वन अपॉन आर टी इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर टी थ्री. हा कशासाठी असणार आहे, आपला आर टी वन कॅल्क्युलेट होणार आहे. आर टी वन म्हणून आपण त्या ठिकाणी वन वापरू. आर टी वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री. ओके, आता हे जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू ठेवले आपण, तर व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय येतं इक्वेशन, आर वन ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती, आर वन ची व्हॅल्यू सिक्स, आर टी ची व्हॅल्यू किती आहे सिक्स, आणि आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे सिक्स. इज इक्वल टू हे जर सॉल्व केलं तर सॉल्व केल्यानंतर किती येणार आहे, हे थ्री अपॉन सिक्स इज इक्वल टू वन अपॉन टू. वन अपॉन टू ह्याच्यावर आपला आर टी वन किती येलो, आर टी वन इज इक्वल किती येईल टू. ओके, तीन रेजिस्टन्सचा एक रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला, आर वन आर टू आर थ्री, ह्याच्यामधून आपण आर टी वन कॅल्क्युलेट केला, बरोबर आहे. मग ती जी व्हॅल्यू आलेली आहे तर ती व्हॅल्यू आपण काय करणार, त्या तीन रेजिस्टन्सच्या ऐवजी एकच रेजिस्टन्स तयार झालेला आहे आपला. म्हणजे आपला आता डायग्राम जर आपण कॅल्क्युलेट केली तर डायग्राम कॅल्क्युलेट केल्यानंतर कशी येणार डायग्राम आपली, तर हा तीन रेजिस्टन्स होते त्याचा एकच रेजिस्टन्स तयार झाला, बरोबर. हा काय झाला आर टी वन, आणि इथला जो आर फाईव्ह आहे बरोबर डायग्राम मध्ये बघा तो किती दिलेला आहे फोर, आणि हे किती आलेला आहे टू. तर आता ह्या दोघांचा आपल्याला आर टोटल कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे काय येणार आर टी टू म्हणजे आर टोटल फॉर सेकंड कंडिशन साठी. ते दोन कशामध्ये आहेत, सेरीज मध्ये आहे, म्हणून ते म्हणून आपण काय म्हणू त्याला आर टी टू इज इक्वल टू काय येणार आर टी वन प्लस प्लस आर फाईव्ह, बरोबर.
यस सर आता इथे आपल्याला दिलेला आहे आर टी वन किती आलेला आहे आपला टू आणि प्लस आर फाईव्ह किती आहे फोर जे किती येणार सिक्स ओहम किती आलं सिक्स ओहम टू प्लस फोर सिक्स ओहम आर टी टू ओके आता आपला ह्याच्यामध्ये काय दिलेलं होतं तर ह्याच्या पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं तर हे दोन रेजिस्टन्स एक झालेले आहेत आणि इथं काय होतं पॅरलल ह्याला असा एक रेजिस्टन्स होता आणि त्याची व्हॅल्यू किती दिली होती 12 ओहम दिलेली होती बरोबर आहे ना आता काय झालं आपला आता इथं जो दोन रेजिस्टन्स होते तर त्याचा एकच रेजिस्टन्स झाला आर आर टी वन आणि हा आर फाईव्ह तर ह्या दोन्हीचा एकच रेजिस्टन्स झाला तो किती झाला सिक्स ओहम आणि इथं एक दिलेला रेजिस्टन्स होता तो किती आहे 12 ओहम बघा एक टोटल रेजिस्टन्स आला वरती तो किती आला सिक्स ओहम नाहीतर एक पॅरलल रेजिस्टन्स होता त्याला 12 ओहम हे दोन रेजिस्टन्स कशामध्ये आहेत हा काय झाला तुमचा आर टी टू सेकंड केसचा आणि हा आर फोर बरोबर सेकंड केसला काय आर टी टू आणि आर फोर आता हे दोन रेजिस्टन्स कशामध्ये आहेत सिरीज मध्ये आहेत तर पॅरलल मध्ये पॅरलल आहे तर आता हे दोन रेजिस्टन्स सॉल्व्ह करायचे करा बघू सॉल्व्ह करता येते का तुम्हाला आर टी टू किती आलेला आहे सिक्स ओहम आणि आर फोर किती आहे 12 ओहम सॉल्व करतोय थ्री अपॉन ट्वेल्व हे जर सिम्प्लिफिकेशन केलं तर किती येणार आहे वन अपॉन फोर आणि शेवटी आपला आर इक्विवॅलंट म्हणजे आर इज इक्वल टू किती येईल फोर तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात आपण आता प्रत्येक टाइपचा एक एक प्रॉब्लेम घेतलेला आहे ईच अँड एव्हरी टाइपचे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रत्येक टाइपचे एक दोन प्रॉब्लेम जे आहेत ते घेतलेले आहेत तर त्या प्रॉब्लेम मध्ये काय अडचण आहे का कोणाला मी पीडीएफ आज ग्रुप वरती पाठवून देतो तुम्हाला ओके काय अडचण आहे का याच्यामध्ये किंवा आतापर्यंत जो पार्ट झालेला आहे इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोस्टॅटिक हा जो पार्ट झालेला आहे त्या पार्ट मध्ये काय अडचण आहे का नाही सर एवढा असं काय अडचण नाही तर बघा नेक्स्ट नेक्स्ट जे आर्टिकल आहे तर नेक्स्ट आर्टिकल आहे सेमीकंडक्टर तर त्या सेमीकंडक्टर मध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा तर इंट्रोडक्शन ऑफ सेमीकंडक्टर त्यानंतर व्हॉट आर द पी टाइप आणि एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर व्हॉट आर द डायोड त्यामध्ये फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल डायोड दॅट इज अ शॉकली इक्वेशन आणि आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड ह्या सर्वांचे आपण काय बघणार आहोत इंट्रोडक्शन बघणार आहोत तर आता सुरुवातीला आपल्याला सेमीकंडक्टर ही जी ब्रांच आहे किंवा सेमीकंडक्टर म्हणजे काय आपल्या चॅप्टर मधला लास्ट पॉइंट आहे हा सेमीकंडक्टर त्यासाठी आपल्याला सेमी कंडक्टर म्हणजे काय ते महत्वाचं आहे तर सेमी कंडक्टर म्हणजे काय सांगता येत ज्या पद्धतीने आपण कंडक्टर इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर हे जे एक्झाम्पल सांगत असतो तर सेमी कंडक्टर म्हणजे काय
तर त्याच्यामध्ये पूर्ण ती जी बॉडी आहे तर ती पूर्ण बॉडी कंडक्टर ही नाही आणि पूर्ण बॉडी इन्सुलेटर नाही, असं जे मटेरियल असतं त्या मटेरियलला काय म्हटलं जातं, सेमी कंडक्टर म्हटलं जातं. म्हणजे ते पूर्णपणे इन्सुलेटरी नाही, पूर्णपणे सेमी कंडक्टर नाही. इन जनरल लँग्वेज जसं तुम्ही म्हणता सेमी मीडियम, तर सेमी मीडियमला काय असतंय, तुमचे जे संपूर्ण सब्जेक्ट आहे तर ते संपूर्ण सब्जेक्ट पूर्ण मराठीतूनही नसतात आणि पूर्ण इंग्लिश मध्ये पण नसतात. म्हणजे काय सांगता येते आपल्याला, कंडक्टर कंडक्टर म्हणजे आपण काय सांगू, पूर्ण सेमी इंग्लिश मीडियम, पूर्ण इंग्लिश मीडियम. आणि इन्सुलेटर म्हणजे पूर्ण मराठी मीडियम, आणि सेमी कंडक्टर म्हणजे सेमी मीडियम. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण मराठी मधून पण सब्जेक्ट नाहीत आणि पूर्ण इंग्लिश मधून पण सब्जेक्ट नाहीत. म्हणून त्या ते जे मीडियम असतं त्या मीडियमला आपण सेमी मीडियम म्हणतो. तेच आपण कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टरच्या बाबतीत आहे. कंडक्टर म्हणजे पूर्ण ते कंडक्टरही नाही आणि पूर्ण इन्सुलेटरही नाही. तर असं जे मीडियम असतं किंवा असं जे मटेरियल असतं त्या मटेरियल आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर. मग ते सेमी कंडक्टर विथ पर्टिक्युलर कंडिशन असते. सेमी कंडक्टरची काय एक कंडिशन आहे, त्या कंडिशनला फक्त काय होतं, ते जे घेऊन मटेरियल आहे तर ते घेऊन मटेरियल काय म्हणतो आपण, सेमी कंडक्टर म्हणून ऍक्ट होत असतं. मग त्याची जी काही घेऊन कंडिशन आहे तर ती घेऊन कंडिशन काय असते, रूम टेम्परेचरची कंडिशन असते. त्याची जी काही कंडिशन आहे तर ती कंडिशन कोणती असते, रूम टेम्परेचर. त्यामध्ये जे काही रूम टेम्परेचर असतं तर त्या रूम टेम्परेचरची बेसिक जी कंडिशन आहे तर ती बेसिक कंडिशन आपल्याला त्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच बघणार आहोत कंडक्टर, इन सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर त्याच्यामधला डिफरन्स बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच काय डिफरन्स सांगता येते बघा, कंडक्टर म्हणजे काय बघायचं आहे, सेमी कंडक्टर म्हणजे काय आणि इन्सुलेटर म्हणजे काय. त्यानंतर मग आपण सिलेबस जो आहे तो आपला सिलेबस स्टार्ट करणार आहोत. काय सांगता येते बघा, कंडक्टर म्हणजे काय, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर. कंडक्टर म्हणजे काय सांगितलं, इझिली कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट. जो काही करंट आहे तर तो करंट काय होतो, इझिली फ्लो होतोय कशातून, त्या कंडक्टिंग वायर मधून. त्या कंडक्टिंग वायर मधून जो काही करंट आहे तर तो करंट काय होतो, इझिली इझिली फ्लो होतोय, त्याला काय म्हणतोय, कंडक्टर म्हणतोय. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये व्यत्यय येत नाही, त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर. सेमी कंडक्टर म्हणजे काय सांगतो, कंडक्टर द इलेक्ट्रिक करंट लेस दॅन कंडक्टर अँड ग्रेटर दॅन इन्सुलेटर. म्हणजे सेमी कंडक्टर म्हणजे मटेरियल असतात तर त्या सेमी कंडक्टर मटेरियल मधून जो काय करंट आहे तर तो करंट कंडक्टर पेक्षा कमी जातो, फ्लो होतो, आणि इन्सुलेटर पेक्षा जास्त. त्याच्यापेक्षा इलेक्ट्रिक करंट हा जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट सेमी कंडक्टर मध्ये कंडक्टर मध्ये काय सांगता येतो, तर लेस दॅन ऑफ द कंडक्टर, कंडक्टर पेक्षा कमी. आणि कंडक्टर म्हणजे सेमी कंडक्टर मध्ये कंडक्टर पेक्षा कमी करंट फ्लो होतो आणि इन्सुलेटर मध्ये इन्सुलेटर पेक्षा जास्त. आणि इन्सुलेटर मध्ये काय सांगतात, डज नॉट कंडक्ट एनी करंट. म्हणजे इन्सुलेटर मधून कोणत्याही प्रकारचा जो काय करंट आहे तर तो करंट त्यातून पास होत नाही, त्याला काय म्हटलं जातं, इन्सुलेटर म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड डिफरन्स काय म्हटलेला आहे, हॅज ओनली वन फॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. आता फॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, जे काय आउटरमोस्ट ऑर्बिट असते ऍटमचं, तर त्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत किंवा त्याची फॅलन्स किती आहे, तर त्याच्यामध्ये ओनली वन. म्हणजे जे काय कंडक्टर मटेरियल आहे तर ते कंडक्टर मटेरियलच्या आउटरमोस्ट जे ऑर्बिट आहे तर त्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे जे काय आउटरमोस्ट सेल आहे कंडक्टरचं, म्हणजे कोणत्याही ऍटम कंडक्टर मटेरियलचं घ्या की त्याच्यामध्ये फक्त आउटरमोस्ट जे आहे तर त्या आउटरमोस्ट मध्ये काय असतंय, ओनली 1, 2, 3 याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नसतात त्या ठिकाणी. परंतु सेमी कंडक्टिंग मटेरियल जे आहे तर ते सेमी कंडक्टिंग मटेरियलमध्ये ज्याची आउटरमोस्ट ऑर्बिट आहे त्या सेमी कंडक्टिंग मटेरियलची, तर त्या सेमी कंडक्टरच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये
फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात आणि इन्सुलेटर जे आहे तर त्या इन्सुलेटर मध्ये हॅज एट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट, म्हणजे त्याचं जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे तर त्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एट इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर तिसरा पॉईंट काय सांगलेला आहे, कंडक्टर फॉर्मड युजिंग मेटॅलिक बॉन्डिंग, म्हणजे जे काय कंडक्टर आहेत तर त्या कंडक्टर मध्ये मेटॅलिक बॉन्डिंग असतं. मग मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय हो, तुम्हाला केमिस्ट्री मध्ये झाला असेल काय मेटॅलिक बॉन्ड म्हणजे? सर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर ऍटम्स. टू डिसिमिलर ऍटम्स. विच ऍटम? विच ऍटम सॉरी, कोणते ऍटम, कोणत्या ऍटम मध्ये असत बॉन्ड, कोणता सांगितलाय? मेटल. बरोबर, मेटॅलिक बॉन्ड आहे. मग तो जो मेटॅलिक बॉन्ड आहे तर त्या दोन मेटल मेटल मध्ये दोन बॉन्ड असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कॉपर घेतलं किंवा अल्युमिनियम घेतलं तर त्याच्यामध्ये जो काय बॉन्डिंग असणार आहे तर ते दोन मेटल मध्ये जो बॉन्ड असेल तर तो जो बॉन्ड असतो तर त्या बॉन्डला काय म्हटलं जातं, मेटॅलिक बॉन्ड म्हटलं जातं. तो जो बॉन्ड असतो तर तो बॉन्ड म्हणजे काय असतोय, मेटॅलिक बॉन्ड असतो. ओके, त्यानंतर सेमी कंडक्टर मध्ये काय सांगितले, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तो पूर्णपणे इलेक्ट्रॉन देतही नाही पूर्णपणे इलेक्ट्रॉन घेतही नाही, म्हणजे तो काय करतो, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जे काय इलेक्ट्रॉन्स असतात तर त्या इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो. आणि शेअरिंग करून जे शेअरिंग करून जो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून जो बॉन्ड तयार होतो तर तो जो बॉन्ड असतो तो त्या बॉन्डला काय म्हटलं जातं, कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि तो कोव्हॅलेंट बॉन्ड कशामध्ये असतोय, सेमी कंडक्टर मध्ये. तो जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तर तो कोव्हॅलेंट बॉन्ड कशामध्ये असतो, सेमी कंडक्टर मध्ये. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे इन्सुलेटर. तर इन्सुलेटर मध्ये कोणता बॉन्ड असतो, इन्सुलेटर आर फॉर्मड ड्यू टू आयोनिक बॉन्ड. मग आयोनिक बॉन्ड म्हणजे कोणता बॉन्ड असतो, कसा असतो तो आयोनिक बॉन्ड? ट्रान्सफर इलेक्ट्रॉन. ह्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतो. मग तो इलेक्ट्रॉन कसा ट्रान्सफर होतो, एकतर पॉझिटिव्ह चार्ज कडून इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन होतो. म्हणजे इलेक्ट्रॉन काय होतो, इलेक्ट्रॉन लॉस झाला तरीही त्याच्यावरती चार्ज तयार होणार, किंवा इलेक्ट्रॉन गेन झाला तरी त्याच्यावरती चार्ज जो आहे तो चार्ज काय होणार, त्यावरती तयार होणार. मग तो लॉस झालेला इलेक्ट्रॉन असेल तर त्याच्यावरती कोणता चार्ज तयार होतो, आणि गेन झालेला इलेक्ट्रॉन म्हणजे त्यामध्ये काय होतं, आयोनिक बॉन्ड तयार होतो. काय तयार होतो, आयन तयार होतात. बरोबर, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जिथे आपण जर अल्युमिनियम किंवा कॉपर घेतलं त्याच्यामधून जर इलेक्ट्रॉन पास केले, इलेक्ट्रॉन मूव्ह झाले तर काय होणार आहे, त्याच्यावरती काहीतरी प्लस चार्ज होणार. म्हणजे इलेक्ट्रॉन जर त्यातून लूज झाले तर त्याच्यावरती काय ना, पॉझिटिव्ह चार्ज येणार. आणि त्याने जर गेन, ज्या ऍटमने गेन केलेले आहे तर त्याच्यावरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह चार्ज. बरोबर, म्हणजे ते कधी कशामुळे झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, त्यानंतर फोर्थ डिफरन्स काय, व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड आर ओव्हरलॅप. आता काय असतात, ह्याच्यामध्ये बँड बँड असतात. बघा इथं बँड जे आहेत अशा पद्धतीचे बँड असतात. हा कंडक्शन बँड असतो आणि व्हॅलन्स बँड असतो, ते आपण बघणार आहे इन डिटेल. फक्त इथं म्हणतात असं बँड आणि बॉन्ड मध्ये काय फरक, तर काय व्हॅलन्स आणि कंडक्शन बँड जे असतात तर ते बँड ओव्हरलॅप असतात एकमेकांमध्ये. कशामध्ये, कंडक्टर मध्ये. म्हणजे व्हॅलन्स बँड मध्ये जे काय आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असणारे इलेक्ट्रॉन ते इझिली आणि क्विकली कुठे जातात, कंडक्शन बँड इन कंडक्टर मध्ये. फक्त हे कोणामध्ये कंडिशन आहे, कंडक्टर मध्ये. त्यानंतर सेमी कंडक्टर मध्ये काय सांगलेलं आहे, व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड आर सेपरेटेड बाय फॉरबिडन एनर्जी गॅप. म्हणजे सेमी कंडक्टर मध्ये जो काही एनर्जी गॅप असतोय तर तो एनर्जी गॅप किती असतोय, 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा असतो. म्हणजे सेमी कंडक्टर मध्ये बँड गॅप जर आला विचारात घेतला तर तो व्हेरी स्मॉल असतो, कंडक्टर मध्ये झिरो असतो बँड गॅप. आणि इन इन्सुलेटर व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड आर सेपरेटेड बाय फॉरबिडन एनर्जी गॅप ऑफ 6 to 10 इलेक्ट्रॉन होल्ट. त्याच्यामध्ये कंडक्टर आणि व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, तर ह्या दोन बँड मध्ये इन्सुलेटर मध्ये जो काय एनर्जी बँड गॅप असतोय तर तो फेरी फेरी लार्ज असतो. त्याच्यामध्ये जो बँड गॅप असतोय तर तो बँड गॅप काय असतोय, फेरी फेरी लार्ज असतो. त्याच्यावर आपण आता हा बँड गॅपचा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला लगेच नाही समजणार. आपण ते बँड बघितल्यानंतर व्हॅलन्स बँड कोणाला म्हणायचं, कंडक्शन बँड कोणाला म्हणायचं, त्यानंतर समजून जातोय व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला डिफरन्स काय असतोय. त्यानंतर कंडक्टर
रेजिस्टेंस जो है तो रेजिस्टेंस का है, रेजिस्टेंस इज वेरी वेरी स्मॉल और जीरो, कशा मध्ये कंडक्टर मध्ये रेजिस्टेंस जो असणार आहे तो रेजिस्टेंस जीरो असणार का, तरी ते सुरुवातीला सांगले इजीली कंडक्टर द इलेक्ट्रिक करंट, म्हणजे कंडक्टर मधून करंट जो आहे तो इजीली आणि क्विकली ट्रान्सफर होत असतो, त्यामुळे रेजिस्टेंस इज वेरी स्मॉल. त्यानंतर सेमी कंडक्टर मध्ये रेजिस्टेंस इज हाय, सेमी कंडक्टर जो आहे तर सेमी कंडक्टर मध्ये रेजिस्टेंस काय असतो, हाय असतो का, त्याच्यामध्ये दोन सेमी कंडक्टिंग मटेरियल मध्ये काय असतो, गॅप असतो, दोन बँड मध्ये काय असतो, गॅप असतो, त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स जो आहे तर तो रेजिस्टन्स जास्त असतो, त्यामुळे त्यामधून जो काय करंट फ्लो होतोय तर तो करंट काय होतोय, कमी प्रमाणात करंट फ्लो होतो. आणि इन्सुलेटर मध्ये काय असतंय, बँड गॅप जास्त आहे, रेजिस्टन्स सुद्धा काय आहे, जास्त आहे, रेजिस्टन्स सुद्धा काय आहे, जास्त आहे. रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे त्यातून जो काय करंट आहे तर तो करंट त्यामधून फ्लो होत नाही, करंट जो आहे तो करंट त्यामधून फ्लो होत नाही, कोणत्याही प्रकारचा करंट इन्सुलेटर मधून मूव होत नाही, म्हणून काय रेजिस्टन्स इज व्हेरी हाय इन इन्सुलेटर. त्यानंतर नेक्स्ट आहे कंडक्टर मध्ये सिक्स पॉइंट आहे, इट हॅज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय सांगता येते, हा जो दिलेला आहे तो काय, इट हॅज अ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे जोपर्यंत आपण ह्याला कंडक्टरला जर टेम्परेचर अप्लाय केलं, त्यातनं विदाउट टेम्परेचर अप्लाय करता करंट जर ट्रान्सफर होतोय, बरोबर, विदाउट टेम्परेचर अप्लाय करता त्यातून कंडक्टिंग बॉडी मधून टेम्परेचर, सॉरी कंडक्टिंग बॉडी मधून इलेक्ट्रिक करंट ट्रान्सफर होतो, परंतु जर टेम्परेचर जर अप्लाय केलं तरी सुद्धा त्यातून काय होतंय, करंट हा पास होतोय, आणि तो कसा होणार आहे, पहिल्यापेक्षा जास्त, म्हणजे टेम्परेचर अप्लाय करायच्या अगोदर त्याच्या अप्लाय केल्यानंतर त्याच्यापेक्षा तो करंट जो आहे तो करंट काय होणार आहे, फास्ट मुव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ऍज कम्पेअर टू द सेमी कंडक्टर, सेमी कंडक्टर मध्ये कंडिशन काय, जोपर्यंत आपण त्या सेमी कंडक्टिंग मटेरियलला टेम्परेचर अप्लाय करत नाही, म्हणजे टेम्परेचर सेमी कंडक्टरची महत्वाची कंडिशन काय आहे, इन पर्टिक्युलर कंडिशन टू अप्लाय द टेम्परेचर, जोपर्यंत त्या सेमी कंडक्टिंग मटेरियल आपण टेम्परेचर अप्लाय करत नाही तोपर्यंत सेमी कंडक्टर जे आहे तर ते त्यातून करंट जो आहे तो करंट पास होत नाही, ते विदाउट एनी टेम्परेचर सेमी कंडक्टर आर इन्सुलेटर. म्हणून काय दिलेलं आहे, इट हॅज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. मग त्याचा जो टेम्परेचर आहे तो टेम्परेचर काय आहे, निगेटिव्ह कोएफिशियंट ऑफ टेम्परेचर. इकडे काय आहे, इट हॅज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. टेम्परेचर जरी अप्लाय केलं तरी इन्सुलेटर मध्ये काही इफेक्ट होत नाही, इन्सुलेटर जो आहे तो ऍज अ इन्सुलेटरच राहतोय. त्यानंतर एक्झाम्पल दिलेले आहेत, कॉपर कंडक्टरचे एक्झाम्पल आहेत कॉपर, ॲल्युमिनियम. सेमी कंडक्टरचे एक्झाम्पल आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम. इन्सुलेटरचे एक्झाम्पल आहेत मेका, पेपर, ग्लास, असे नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत इन्सुलेटरचे. तर अशा पद्धतीने काय, कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर, त्यातला आपण सेमी कंडक्टर जो आहे तर तो इन डिटेल स्टडी करणार आहे. कंडक्टर आणि इन्सुलेटर हा काय, त्याचा काय स्टडीसाठी नाही, परंतु काय, हे दोन कंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणजे जर काय समजलं, म्हणजे काय आहे ते जर कळलं तर तुम्हाला सेमी कंडक्टर जे आहे तर ते सेमी कंडक्टर शिकायला सोपं जातं. म्हणजे हा जो डिफरन्स आहे, तर हा डिफरन्स सर्वांना समजला आहे का? यस सर. पाटील रुचिरा, रुचिरा पाटील टीव्ही बघा बघत लेक्चर बघताय? नाही सर, ते बाहेर आलते तेव्हा.